दहावीमध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वसमत आहे आणि आमच्या प्रदर्शन नाव आहे स्मार्ट प्लास्टिक विथ कॅप. यामध्ये अंध व्यक्तीला इतरांच्या मदतीची गरज पडून भासू नये म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. यामध्ये आम्ही ना स्मार्ट ब्लाइंड स्टिक एक केली आणि स्मार्ट कॅप एक केली. यामध्ये ब्लाइंड स्टिक मध्ये स्विच चालू केले असता स्टार्ट होतो, नंतर स्टिक इंडिकेटेड होतो, नंतर अल्ट्रासॉनिक सेन्सर आपलं काम चालू करतो. अल्ट्रासॉनिक डिटेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे तो आपलं काम चालू करण्याचा भाग आहे. नंतर डिसेंट त्याच्यामध्ये 2 सेंटीमीटर पेक्षा कमी अंतरावर त्याच्यामध्ये डिसेंट आहे. नंतर अल्ट्रासॉनिक ऑब्जेक्ट हे करतो, ट्रिगर्स करतो. नंतर अल्ट्रासॉनिक सेन्सर आपलं कोड तयार करतो. अल्ट्रासॉनिक ट्रिगर अलाराम, नंतर तो ट्रिगर झाल्यानंतर तो आपला अलाराम वाजवतो. नंतर त्याच्या डिसेंट 1 सेंटीमीटर पेक्षा कमीच आहे. नंतर रिले म्हणजे अंध व्यक्तीला इतरांच्या मदतीची गरज न भासू नये म्हणून त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे कुणी त्याला अडथळा त्याला करतो की आपल्या पुढे कोणता अडथळा निर्माण होत आहे यासाठी आम्ही ब्लाइंड स्टिक तयार केली. आणि एखाद्या वेळेस रस्त्यावर किंवा घरामध्ये त्याला वरचा दरवाजा किंवा रस्त्यावर जाताना झाडाच्या फांद्या किंवा काही असं लागू नये म्हणून अंध व्यक्तीसाठी हे केलं. आणि जर तो अंध व्यक्ती बधिर जरी असला त्याला आपण त्याच्या हाताला व्हायब्रेशन लावून सुद्धा आपण हे करू शकतो आणि GPS ट्रॅकरच्या द्वारे अंध व्यक्तीचे लोकेशन आपल्याला कळू शकतो. आणि